महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात खळबळ माजून सत्तेत सहभागी झालेले अजित पवार चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अनेक आमदारांसोबत घेऊन त्यांनी शिंदे फडणवीस गटाला सपोर्ट दिले. राज्यातच नव्हे तर देशातही खळबळ होती. शरद पवारांना एक प्रकारे चॅलेंजेस दिले गेले. दुसरीकडे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिल्यानं एकनाथ शिंदे गट नाराज असल्याचं बोलले जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस. राज्यात अनेक ठिकाणी अजित पवार यांना शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार आता थेट मुख्यमंत्री होणार असे काही जण बोलत आहे. अजित पवार यांच्या वाढदिवशी राज्यात अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले. सोलापुरात देखील माजी नगरसेवक किसन जाधव व नागेश गायकवाड मित्र परिवारातर्फे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास अजितदादा गटातील आमदार यशवंत माने व आमदार संजय मामा शिंदे आवर्जून उपस्थित होते. अजितदादा पवार मुख्यमंत्री होणार का असा सवाल लोकप्रधान न्यूज चॅनलने विचारताच एकंदरीत राज्याची परिस्थिती पाहता अजितदादा मुख्यमंत्री व्हावे हे गरजेचं आहे. लवकरच तुम्हाला गोड बातमी कळेल असा सूचक इशारा आमदार संजय मामा शिंदे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिले. दरम्यान आमदार संजय मामा शिंदे काय म्हणाले पहा. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे अनेक ठिकाणी बॅनर्स लागत आहेत. तुम्ही कशा पद्धतीने बघतात, कशा पद्धतीने शुभेच्छा देतात? आमच्या सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत की दादांनी मुख्यमंत्री व्हावं. आणि एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज राज्याच्या दृष्टीनं गरज पण आहे. त्या दृष्टीनं आमच्या सगळ्यांच्या नेहमीच शुभेच्छा राहिलेल्या आहेत. थोड्याच दिवसात तुम्हाला त्या गोड बातम्या मामा पालकमंत्री पदाला घेऊन जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. बबनदादा किंवा ह्यात विषय मंत्रिमंडळाचा तसा गौण आहे. दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर फार काही त्याला महत्त्व नाही.